हा आहे कलमकारी लाँग प्रिंटेड प्युअर कॉटन असा स्कर्ट. खूप जणांनी बुकिंग केले, तुम्हाला हवं असेल तर तुम्हीही बुकिंग करू शकता. तर हा ह्या व्हिडिओ आहे तो कमरपट्टा कसा जोडायचा. आधीचा व्हिडिओ होता तो कटिंगचा आहे तो पाहून घ्या, त्यानंतर शिलाईचा आहे तो पाहून घ्या. हा तिसरा पार्ट आहे कमरपट्टा आणि चौथा पार्ट येईल बिडिंग. सविस्तर असे मी छोटे 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 टिप्ससोबत व्हिडिओ बनवते, प्लीज व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नवीन कोणी शिकणारे असतील किंवा नवीन कोणी असं पाहत असेल तर त्यांना त्याचा खूप फायदा होईल. कारण का, ह्याच्यामध्ये आपण जेव्हा शिलाईचं काम करतो ना, त्यात काय आपल्या चुका होतात हे लक्षात येतं आहे. प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे फिनिशिंगसाठी. खूप जणांचे प्रश्न आले होते, त्याचे उत्तर मी लिहिले, आणि खूप जणांना कमरपट्ट्याचा व्हिडिओ हवा होता. नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे. ह्या लाँग अम्ब्रेला स्कर्टचे मापं आहेत, उंची आहे 39 आणि कमर आहे 36, साईज आहे 38. तर हे मापं ह्याचे परफेक्ट आहेत. तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या मापानुसार कमी जास्त करायचं आहे इंचेसमध्ये. त्यात मी व्यवस्थित सिम्पल पद्धतीने सांगितलं आहे. कटिंगचा व्हिडिओ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल आणि सहज कुणीही बनवू शकेल. सुरुवातीला कॉटनच्या ड्रेसवर प्रॅक्टिस करा. खूप 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 प्रॅक्टिसची जरूर असते. तुम्ही किती प्रश्न विचारता सगळ्यांना सांगते, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसशिवाय तुम्हाला फिनिशिंग जमणार नाही. प्लीज प्रॅक्टिस करा. कारण ह्या दोन्ही स्कर्टवरचे पाहिल्यानंतर मला व्हॉट्सअपवरती तुमचे जितके मेसेज आले त्यांना मी एकच सांगू इच्छिते, कॉटनचा हा कपडा तुम्हाला कुठंही आरामात भेटेल. किंवा नसेल भेटत असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. आणि ह्याची प्रॅक्टिस केल्यानंतर पुढचे जे ड्रेसेस आहेत तुम्ही इझी पद्धतीने शिवू शकतील. मी इतक्यांदा सांगते कॉटनचं काय रिझन असेल आणि वापरण्यात येईल. खूप सुंदर असा हा स्कर्ट दिसतो. तर चालेल, चला आपण कमरपट्टा कसा जोडायचा ते पाहूया. व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर कलमकारी जो कपडा आहे जो माझ्याकडे ब्लाऊजसाठी, त्याचा स्कर्ट शिवत आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्कर्ट शिवले. तुम्ही खूपदा रिक्वेस्ट होती की कमरपट्टा कसा जोडताय. सगळ्यात आधी हा कमरपट्टा मी तयार केला आहे. हा कमरपट्टा कसा तयार केला आहे, किती इंचाचा आहे, हे सगळं सविस्तर मी शिलाईच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. ते तुम्ही चेक करू शकता. ह्याचा जितका कमर घेर आहे तितका कपडा घ्यायचा आहे. आणि तुम्हाला कितीचा कमरपट्टा तयार करायचा आहे त्याच्या हा डबल घ्यायचा आहे. तर मला 3 हवा आहे, तर मी 7 कारण शिवण्यामध्ये जाणार आहे. आणि वरती फोल्डिंग मी केलेलं आहे, ह्या बाजूला फोल्डिंग केलेलं आहे. असं व्यवस्थित कुठेही कमी जास्त हे न करता माप करून असा कमरपट्टा काढायचा. तर हा कमरेचा जितका घेर आहे तितका कमरपट्टा काढायचा आहे. कमरेचा घेर आहे ह्याचा 38, तसा मी हा कमरपट्टा काढलेला आहे. तर हा कमरपट्टा काढताना जितकं तुमचा कमरेचा घेर आहे तितकंच काढायचं आहे. एक्स्ट्रा तुम्ही काढायला गेले तर तुम्हाला फोल्डिंग येऊ शकतात. आणि प्लेन कॉटनमध्ये कमरपट्टा जोडताना फिनिशिंग खूप जरूरी असते. आपणाला वाटतं कॉटनमध्ये बाकी ह्याच्यापेक्षा ऑलरेडी फिनिशिंग खूप छान येते, पण तरी जोडताना काही गोष्टी असतात ज्या लक्ष द्यायच्या असतात. आंब्रेला घेर जो आहे किंवा प्लेटेड काहीही असेल तर मेन घेर खेचायचा नसतो, हा पण खेचायचा नसतो. तर आता मी हा घेर आहे आंब्रेलाचा, ऑलरेडी मी ह्याला नेपाते सगळं तयार करून घेतलं आहे. आणि हे मी चेकही केलं आहे बरोबर त्याच घेरचा हा आहे जो घेर आहे त्याच घेरचा मी कमरपट्टा जोडला. तर आपण आता ही उजवी उलट आणि सुलट इकडं नेपासाठी हे ऑलरेडी हे तयार केलं करून घ्यावं लागतं. ते कसं तयार केलं तुम्ही आधीचा व्हिडिओ पहा ह्याचा. तर जिथून मी हे केलं आहे आता इथून हा जो कमरेचा बेल्ट तयार केलेला आहे तो इथे असा मी ठेवणार, सुरुवात इथून करणार. आणि हे सावकाश सावकाश पूर्ण असं राऊंडला शिलाई करणार आहे. तर आपण शिलाई करून घेऊया. हे दोन्ही मी जॉईंट केलं आहे, कमरपट्टा आणि घेर वरती ठेवला आहे तो फोल्ड करून. आणि हा कमरपट्ट्याचा जो पार्ट आहे तो उलट सुलट ते पाहायचं आहे. म्हणजे तुम्ही फोल्डिंग केल्यानंतर हा भाग हा असं वरती यायला पाहिजे. ह्या मेन पार्टकडून जोडायचा नाही. तर आता मी शिलाईला सुरुवात करते.
कमरपट्टा जोडताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ते कमरपट्ट्याची फिनिशिंग. कमरपट्ट्याची फिनिशिंगवरतीच तुमचा कुठलाही प्लेटेड स्कर्ट असो, लाँग स्कर्ट असो किंवा शॉर्ट स्कर्ट असो, सगळ्यांना कमरपट्टा हा येतोच. त्यामुळं कमरपट्टा हा परफेक्ट असेल तर तुमचा तो लुक खूप सुंदर येतो. कमरपट्ट्याची फिनिशिंग नसेल तर तुमचा पूर्ण ड्रेसचा गेटअप जाऊ शकतो. तर तुम्ही पाहू शकता की कमरपट्टा जोडताना किती अलगदपणे मी दोन्हीही पार्ट जोडत आहे ना. मेन अम्ब्रेला जो आहे तो पार्ट पण मी खेचत नाही आहे आणि कमरपट्टा जो आहे तोही खेचत नाही. तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ह्या गोष्टी अगर शिलाईमध्ये केलं तर तुमची फिनिशिंग खूप छान येते. आणि प्रॅक्टिस तर खूप जरुरी असते. जसं तुम्ही प्रॅक्टिस करतील तसं ते इझिली जमत जाईल. तर तुम्ही पहा मी कसं त्याला फोल्डिंग करते किंवा कुठे कसं पकडते. कितीदा मी शिलाई करताना तुम्ही पाहत असतील की हात काढते परत पकडते. म्हणजे प्रॅक्टिस किती असलं तरी जितकं वेळ द्यायचं तितकं वेळ देऊनच हा तुम्हाला स्कर्ट शिवावा लागतो. तर हे पहा किती आता एंडिंगचं आलं आहे. तर मी किती सावकाश त्याला असं हे करून एंडिंगला व्यवस्थित अशी शिलाई करते. जे धागे दोरे असतात तेही त्यावेळेस कट करतो. फिनिशिंग ही सगळ्यात महत्त्वाची आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही शिलाईमध्ये. कमरेचा जो बेल्ट आहे वरच्या बाजूचा व्यवस्थित जोडून झाला आहे. त्यानंतर हा डायरेक्ट मी ह्याच्यावरती ठेवणार आणि ह्याला अशी शिलाई करून घेणार. धागे दोरे जे आहे त्याचे ते तुम्हाला आत्ता शिवताना काढता आलं तर काढायचं आहे, नाही तर तुम्ही परत जेव्हा फिनिशिंग पाहतो स्कर्टची तेव्हाही काढलं तरी चालतं. तर आता आपण हे कमरेचा बेल्ट जो आहे तो व्यवस्थित जोडून घेऊया. सुरुवातीला जिथं शिलाई करतो तिथं डबल टेबल करून व्यवस्थित पॅक करायचं आहे. वरची जी शिलाई आहे त्याला मी टॉप शिलाई बोलते किंवा दाब शिलाई. तुम्ही कुठल्याही कमरपट्ट्याला पाहिलं तर दोन अशा शिलाई असतात तिथं जॉईंट जे असतात. तर ते घेताना जेव्हा आपण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये घेत आलं तर एक चून बिलकुल येत नाही आणि तुम्हाला वाटतं की चून येत आहे तर तिथे थांबा. कारण काय, तुमचा कमरपट्टा अगर क्रॉस असेल कटिंगमध्ये थोडासा सुद्धा तर तिथं प्ले घुडी पडू शकते आणि चून येऊ शकते. मी शिलाईच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहितीसोबत दाखवत आहे सांगत आहे. आणि जेव्हा मी शूटिंग करते त्यावेळेसुद्धा मी कपड्याची क्वालिटी हाईट सगळं टोटल सांगण्याचा प्रयत्न करते. त्यातही काही तुमचे शंका असतील तर प्लीज कमेंटमध्ये विचारत जा. हे बघा मी कशी कमरपट्टा जोडत आहे. आधीची पूर्ण शिलाई केली थोडी आणि त्यानंतर परत तो पुढचा पाड जो वरचा आहे तो बघा कसा मी शिवत आहे. तुम्ही लक्ष द्या आणि मी हात कशी पकडत आहे. थोडीशी शिलाई झाली म्हणजे कमीत कमी एक 5-6 इंच शिवले की मी परत शिवते आणि मग परत थांबते. मग परत तो कपडा व्यवस्थित करते कमरपट्ट्याचा आणि त्यानंतर परत शिलाई करते. अशा पद्धतीने खरंच सांगते तुम्ही कमरपट्टा जोडला तर जबरदस्त असं रेडीमेडमध्ये जशी फिनिशिंग असते तशी असते. ॲक्च्युली रेडीमेडमध्ये इतकं म्हणजे हे नसतं शिलाईचं, जे ब्रँडेड असतात त्याला असतं. पण तरी तुम्ही बघा त्यांचं कुठलेही कमरपट्टा किंवा काही असेल तर कुठं क्रॉस वाटत नाही. तो मेन माहिती म्हणजे महत्त्वाचा पार्ट असतो. अशा पद्धतीने अगर तुम्ही कमरपट्टा जोडला तर तुम्हाला तुमच्या कमरपट्ट्यामध्ये जशी हवी तशी फिनिशिंग भेटेल. आणि तुमची खूप दिवसाची रिक्वेस्ट होती तोही हा व्हिडिओ केला. एकाच जो शिलाईचा व्हिडिओ आहे त्याचे पार्ट करत करत मी व्यवस्थित असे हे करत आहे. अजून एक बेडिंगचा व्हिडिओ येणार आहे जो खूपदा रिक्वेस्टेड आहे तर तोही तुम्ही पाहतीलच. तर बघा मी जे धागे किंवा काय आहेत मी तिथल्या तिथं कट करून घेते. हा वरचा सेकंड पार्ट शिलाई आहे. मी व्हिडिओ बनवतानाच इतकं लक्ष देऊन शिलाई करते असं नाही आहे. नॉर्मल पण मी कोणाचीही ऑर्डर असेल तर इतकी शिलाई मी व्यवस्थित करूनच देते. म्हणून त्या ड्रेसेसला मागणी आहे ही लक्षात घ्या. कमरपट्टा आपला जोडून झाला आहे. मी तुम्हाला जोडून दाखवते असे तुम्ही फिनिशिंग पाहू शकता. इथं जे जॉईंट आलं आहे तर हे तुम्हाला शिलाई हे जी आहे आय थिंक लांब ठेवावं लागेल. हां हे बघा इथं जी आहे ही शिलाई आहे आणि ही फिनिशिंग बघा कुठंही प्लेट आलेलं नाही आहे आणि कुठंही असं तुम्हाला खेचल्यासारखं वाटलेलं नाही वाटत नाही आहे. इथून मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा असा मस्त आपला कमरपट्टा जोडून झाला. इथं जॉईंट आहे तरीही त्याची फिनिशिंग व्यवस्थित आहे. म्हणजे हा जो माप आहे
इथं जितकं आहे तितकाच इथे आहे, तितकाच एंडिंगपर्यंत आहे. तर अशा पद्धतीने अगर तुम्ही कमरपट्टा जोडला तर काहीही तुम्हाला अडचण येणार नाही आणि फिनिशिंग खूप छान येईल. थोडंसं आधी शिलाई करून सविस्तर मी सगळं सांगितलं आहे ह्याला. हा व्हिडिओ मला वाटतं ह्याचा पार्ट 3 आहे. कारण काय, एक जो व्हिडिओ टाकला आणि त्यातच मी सगळं सांगितलं तर बऱ्याच जणांना ते समजत नाही आहे, त्यामुळे मी हे वेगवेगळ्या पार्टमध्ये करते. कमरपट्टाच कोणाकोणाला जोडायचा असेल तर तेही पाहू शकतात. तर परत एकदा तुम्हाला हा उभा ठेवते आणि मग दाखवते. हे पहा तुम्ही, हे बघा. आणि तुम्हाला ते फोटोमधून ह्याच्यामधून कटिंगच्या शिलाईच्या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी अपलोड केलं आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचा ते हे लुक खूप छान दिसेल. आणि माझाही व्हिडिओ येणार आहे, ह्याच्यावरती मी शूट केलेला आहे, खूप सुंदर असा ह्याचा गेटअप येतो. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. काही तुमचे डाऊट असेल तर नक्की विचारा आणि प्रयत्न करा जास्तीत जास्त प्रॅक्टिसची, तर तुम्हाला फिनिशिंग खूप छान येईल. जितके काही शंका होते कमरपट्ट्याबद्दल मला वाटतं मी पूर्ण सविस्तर व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर लुक पहा किती सुंदर येतो, खाली घेर तर आहे आणि वरती मेन आहे तो आपला कमरपट्ट्याचा फिनिशिंग. कमरपट्ट्याची फिनिशिंग आली तर कमरपट्ट्याचा खालचा जो पार्ट आहे तो खूप सुंदर दिसतो. तर हा तुम्हाला स्कर्ट कसा वाटला, मी हे थोडंसं वेगळ्या डिझाईनमध्ये दाखवलं आहे. तर प्रिंट पहा खूप सुंदर आहे. जेव्हा तुम्ही कपडे निवडता त्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्याची क्वालिटी आणि ते कसं दिसतं आहे तुम्हाला. ते दिसायला अगर चांगलं दिसत असेल आणि क्वालिटी चांगली नसेल तर व्यवस्थित त्याचा काय बोलता स्ट्रक्चर जो आहे तो येत नाही. ह्यात क्वालिटी, फिनिशिंग, कपडा सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. फक्त शिलाई चांगलं शिवलं आणि कपडा चांगला नसेल तर त्याचा लुक थोडासा चेंज होऊ शकतो. प्रॅक्टिसमध्ये पण कमीत कमी साधा सिंपल असा कॉटनचा कपडा तुम्ही वापरा आणि आपली शिलाई काही चुका असतील त्रुटी ते सुधारण्याचा प्रयत्न करा. मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये असाच नवीन व्हिडिओ घेऊन. आणि ह्याचा मेन जो व्हिडिओ आहे तो आहे फायनल पार्ट बिडिंगचा, बघायला विसरू नका. आधीचे दोन्ही पार्ट पहा. धन्यवाद, आजचा व्हिडिओ इथं संपवते. चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात. आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.